छत्रपतींचा विचार म्हणजे महानगरपालिकेने केलेला असताना त्याच्यावर बोलणं योग्य ठरणार नाही, पण आजचा कार्यक्रम आणि आजचा हा उत्साह महानगरपालिकेचा हा अतिशय चांगला आहे आणि अतिशय चांगल्या पुतळ्याचं अनावरण आज होत आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे जे राजकारणात तुमचे विरोधी पक्ष आहेत तेही उपस्थित राहत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? मी सुरुवातीला जसं सांगितलं की बाळासाहेबांचं नेतृत्व आणि व्यक्तिमत्व असं होतं की ज्याच्याकडे सगळे पक्ष आदरानं बघायचे, त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करायचे, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचे, आणि म्हणून मला असं वाटतं की बाळासाहेबांच्या नेतृत्वाला दिलेला हा सलाम आहे. तुमच्या काही व्यक्तिगत आठवणी बाळासाहेबांबरोबरचा एखादा प्रसंग काय सांगू शकाल आठवतोय? नाही, मी अनेक वेळा असं सांगितलं की मी स्वतःला दुर्दैवी समजतो की मला साहेबांबरोबर काम करता आलं नाही, परंतु आज उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं हे माझ्या जीवनातलं मी भाग्य समजतो. भाषणं होणार आहेत का या कार्यक्रमात? नाही, मला त्याची काहीच कल्पना नाही, परंतु या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे माझंही भाग्य समजतो. मुंबईतला हा पहिला पूर्णाकृती पुतळा आहे. आता मुंबईत हा पूर्णाकृती पुतळा उभा राहतोय, पण स्मारकाचं काय असं शिवसैनिकही विचारत आहेत आणि सामान्य जनतेलाही. मला असं वाटतं की याच्यावर मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे. स्मारकाचं देखील नक्की कशा पद्धतीनं काम होणार आहे हे देखील सांगितलेलं आहे, आणि मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम हा 23 तारखेच्या निमित्तानं अतिशय चांगला होतोय. महाराष्ट्रवासियांचे देखील या कार्यक्रमाकडे लक्ष लागलेलं आहे आणि या कार्यक्रमाला सगळे पक्ष एकत्र झालेले आहेत हे बाळासाहेबांचं कर्तृत्व आहे. पण आज आपण ज्या काही प्रतिक्रिया बघतो आहे बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं सर्वच राजकीय पक्षाचे नेते त्यांना अभिवादन करत आहेत, पण भाजपच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली जाते आहे. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांचं जर ट्विट बघितलं, ट्वीट जरी काही असलं तरी विरोधी पक्षनेते स्वतः देवेंद्रजी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्याच्यामुळे बाळासाहेबांचं नेतृत्व केवढं मोठं होतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. ट्वीट काय केलं हे मला माहीत नाही आहे, परंतु देवेंद्रजीने उपस्थित राहून पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या नेतृत्वाला सलाम केलेला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचले. गुरुवारी दुपारी सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग लागली होती. या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. दुर्घटनेच्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. त्यानंतर आज शरद पवारही घटनास्थळी पोहोचले. आग लागलेल्या सिरमच्या नव्या इमारतीमध्ये कोरोना प्रतिबंधक लस तयार केली जात नव्हती. पुण्यातल्या वारजे इथं 150 फूट उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात आला. त्याच उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं. लोकप्रतिनिधी लोकांच्या प्रश्नात लक्ष द्यायला लागले की बदल घडतो, लोकांसाठी जो झटतो त्याला लोक कधीही विसरत नाहीत अशी भावना यावेळी पवारांनी व्यक्त केली. भंडाऱ्याची उधळण म्हणजे